हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविक भगवतीच्या भेटीची ओढ घेऊन लाखोंच्या संख्येने उत्तर महाराष्ट्रातून अनवाणी पावलांनी सप्तशृंगी गडावर पोहोचत असतात. श्री सप्तशृंगी निवासनी देवीच्या चैत्र यात्रेदरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत शुक्रवारी दुपारी 4 वाजता ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात पारंपरिक पद्धतीने कीर्तिध्वजाची विधिवत पूजा झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धन पी देसाई, ॲडव्होकेट ललित निकम, मनज्योत पाटील आदींसह ध्वज मानकरी, गवळी कुटुंबीय, पोलीस पाटील, शशिकांत बेंते आदी उपस्थित होते. देवस्थानच्या मुख्य कार्यालयातून ढोल ताशाच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सप्तशृंगी माता की जयच्या गजराने परिसर दुमदुमला होता. नवमीच्या मध्यरात्री व चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी शिखरावर कीर्तिध्वज फडकविण्याची गवळी कुटुंबियांची परंपरा आहे. ध्वजासाठी 19 मीटर कपडा व त्याच मापाची काठी, मार्गातील अनुषंगिक देवतांची पूजा करण्यासाठी 30 ते 35 किलो वजनाचे पूजा साहित्य, धान्य या वस्तू सोबत ते घेऊन जातात. दुपारी 4 वाजेच्या सुमारास कीर्तिध्वजाची मिरवणूक निघून लाखो भाविकांच्या साक्षीने हा सोहळा पार पडला. सायंकाळी 7:30 देवी भगवतीच्या मंदिरात पोहोचून गवळी व पाटील कुटुंबियांनी नतमस्तक होत शिखरावर चढून जुन्या ध्वजाच्या जागी नवा ध्वज फडकवून त्याची विधिवत पूजन केले. हा अनुभव घेण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील, कळवण.